माणसाजवळ धन नसलं तरी चालेल, पण प्रेमाने काटोकाट भरलेलं एक मन नक्कीच असावं. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचं विथ रिया लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच, बल्लाच्या बापाच्याने प्रार्थना. आणि आज ना शुक्रवार आहे, काल रात्रीपासून एवढा पाऊस पडला आहे, खूप रात्रभर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ना आता मला विचार पडले की मुलांना स्कूलला पाठवू का नको, कारण आता सकाळचे ना 7:30 वाजलेत आणि मी 7:30 उठले, सगळं माझं आवरलं, योगा झालं, घरातला आवरला आणि नंतर 7:15 पप्पांना फोन केला 7:00 दरम्यान की पप्पा स्कूलला वगैरे पाठवायचे का. तर पप्पा होता श्री जाणार नाही आहे, कारण कसं येताना आत्तातच मुलं जातील, अजून ते पूर वगैरे आला नाही, तिथे पाणी काही एवढं भरलं नाही आहे नदीवर. पण येताना मग परत बस वगैरे थांबल्या, म्हणजे पुलावर पाणी वगैरे भरलं आणि बस त्या बाजूलाच थांबल्या, मग काय करणार? कारण ना गेल्या वर्षी असं झालेलं की खूप पुलावर पाणी भरलेलं आणि मुलं ना त्या बाजूला थांबलेली आणि आम्ही विहानचा एवढा वेट केलेलं ना, म्हणजे मुलं रात्री डायरेक्ट 9:30-10 घरी आली आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, म्हणजे जसं मुलांना खायला प्यायला विहानला खूप भूक लागते, त्याच्यामुळे त्यांचा एक फ्रेंड आहे ना त्यांच्या घरी, म्हणजे तिकडंच पुलाच्या अलीकडे त्यांचं गाव आहे ना, त्यांच्या घरी विहान जाऊन जेवला वगैरे आणि त्याच्यानंतर आला, त्याच्यामुळे ना तो इन्सिडन्स घडल्यापासून सगळेच घाबरतात, म्हणजे काही सगळ्या टीचर लोकांनी खूप काळजी वगैरे घेतलेली, खूप छान पद्धतीने त्यांनी मुलांना हँडल केलेलं, पण तरी पण कसे एक पॅरेंट्स म्हणून आम्हाला काळजी असते ना, मग विचार केला की आज स्कूलला पाठवायचंच नाही. आणि मी आता ना डायरेक्ट नाश्त्याच्या मागे लागणार आहे, कारण विराविहानला सकाळी टिफिनला मी आज कांदे पोहे आणि वाटाण्याची भाजी चपाती देणारच होती, पण ते विचार करते जेवणाचं नंतर काय होईल, आता फक्त त्यांना नाश्त्याचं करून घेते, त्यांना नाश्त्याला आता पटापट केलं ना, ते कधी काय ना उठत, 9:00 उठतात, 9:30 उठू देत, कारण ते झोपलेत सगळे, आराम करतायत, एवढा धोधो पाऊस पडतोय, खूप गारवा आहे, त्याच्यामुळे मग मी पण त्यांना काही उठवायच्या मागे नाही लागणार आहे आता. तर आता पटकन नाश्ता करून घेते. आणि काल ना व्हिडिओ शूट नाही केली, कारण आमच्याकडे पाण्याचाच प्रॉब्लेम चालू होतं, तुम्हाला तर माहिती त्या दिवशी आम्ही पागोळीने पन्हाळीने पाणी भरलं, त्याच्यामुळे मग काल ना थेंब पाणी नव्हतं घरात आणि आम्ही असंच पागोळ्यांनी पाणी भरून भरून वॉशिंग मशीन असते ना त्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलेलं, तर तोच दिवसभर पुरवलं. अक्षरशः जेवण करायला सुद्धा आता कसं आपण जेवण केल्यानंतर करत असल्यावर आपल्यासारखा हात धुवायला लागतो, त्यालासुद्धा पाणी नव्हतं. मग सकाळी शेवटी त्यांनी मला बोलले काहीच करू नको, आम्ही ब्रेड आणि ब्रेडच्या हात वगैरे खाल्ले आणि त्यानंतर मग लगेच ह्यांनी मिसळपाव आणली, ते बोलले घरात जास्त तुला काही करायला लागेल पाण्यामध्ये हात करून असं काहीच करू नको. मग त्याच्यामुळे काल मी शूट नाही केलं, कारण मुलं पण घरात होती, काल पूर्ण रायगड बंद होतं, काल शाळा सगळ्या बंद होत्या, रायगड अलर्ट होता ना 2 दिवस, त्याच्यामुळे शाळा स्कूल बंद होत्या. अजून ह्यांच्या स्कूलचा अजून काही रिपोर्ट आला नाही आजचा पण की स्कूल बंद आहेत म्हणून, पण आम्हीच पॅरेंट्स म्हणजे आम्ही आणि आमच्या त्या घरना श्रीला वगैरे पाठवणार नाही आहे, परत माझे फ्रेंड्स पण पाठवणार नाही आहेत आज स्कूलला, कारण कसं रिस्की आहे, मुलं खूप लहान आहेत आणि मग कसे ते रडणार वगैरे सगळ्या गोष्टी, विरा तर खूपच लहान आहे त्याच्यामुळे. आणि विराची तर सोमवारपासून स्कूलला विरा गेलीच नाही, सोमवार मंगळवार विराला आम्ही तिला बरं नव्हतं म्हणून पाठवलं नाही आणि बुधवार फ्लड म्हणजे पूर आला आहे इथे नागोठण्यामध्ये, परत कोलाड तिकडनं येताना पण परत जांभूळपाड्याला, सगळीकडेच पूर परिस्थिती होती, त्याच्यामुळे मग आम्ही काही मुलांना पाठवला नाही आणि आज तर पाठवायचा प्रश्नच येत नाही, कारण येताना वाटणारी भीती खूप हे आहे आमच्यासाठी, म्हणजे खूप भीती वाटते स्पेशली विरा आणि श्रीसाठी, म्हणून मग आम्ही पाठवणार नाही आहोत. आणि मग विचार केला विहानला पण नकोच जाऊ देत, येताना लेट झाला की मग मुलांची दुसऱ्या दिवशी चिडचिड होते त्यामुळे. तर आता आणि मला हे पण तुम्हाला दाखवायचं की काल ना पाली परमच्या दिवशी पालीमध्ये पूर आला 18 तारखेला, तर तेव्हा काय झालेलं ते मला तुम्हाला दाखवायचे, म्हणजे रस्ते इतके खराब झाले की सगळे तुकडे तुकडे पडलेले रस्त्यावर, तर ती पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कालच मी व्हिडिओ हे केलेली, पण ती काल कसं शूट नाही ना केलं, त्याच्यामुळे आज ती व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे की पूर परिस्थिती असल्यावर नंतर वातावरण कसं असतं, कसं आजूबाजूला सगळी परिस्थिती होऊन जाते. काल माझ्यापर्यंत जी न्यूज आली ना की रस्ते कसे झाले काय झाले, तर ते नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे.
तर चला आता पटकन नाश्त्याला करून घेते आणि वीराविहान उठतील तेव्हा ते नाश्ता वगैरे करतील. तर चला आता सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते. आता पटकन मी तुम्हाला पाऊस किती पडतोय बाहेर ते दाखवते आणि मग मी नाश्त्याला काय बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आत्तासुद्धा तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल किती पाऊस पडतोय ते. चला गॅलरीमधनं दाखवते किती पाऊस आहे ते. आता बघितला ना रात्रभर असा पाऊस पडतोय त्याच्यामुळे मग विचार केला न पाठवलेलंच बरं मुलांना. आता पटकन नाश्ता करून घेते. जेणेकरून ते उठले ना की त्यांना पटापट आवरून आंघोळ वगैरे म्हणून लगेच गरमागरम नाश्ता सर्व करता येईल मला. म्हणजे जरी टाईम झाला तरी पण नंतर गरम करता येतो. चहा नंतरच ठेवेन. चला आता पटकन करून घेते मग बोलते तुमच्यासोबत. बघा इकडं मी ना विराला पाणी उकळत ठेवलंय. तिला विहानला आणि घरात आम्ही सगळेच गरम पाणी पितो उकळलेलं. फक्त जे पप्पा कधी त्यांचं मूड होईल तसं त्यांना थंड पण लागतो. ते एनी टाईम थंड पाण्याने आंघोळ करतात थंड पाणी पितात. त्यांना सवय आहे त्या सगळ्याची. तर पाणी तापून झालं एकीकडे ना मी उठले आंघोळ वगैरे झाली ना लगेचच मक्के उकडून घेतले. पूर्ण ओटा वगैरे क्लीन केला ना तेव्हाच लगेच मक्के उकडून घेतले. कारण विराविहानला ना टिफिनमध्ये मक्के पण द्यायचे होते. त्यांना खूप आवडतात मक्का. त्याच्यामुळे मग ती ते सगळं करून घेतलं आहे. बघा मक्के पण रेडी आहेत आणि पाऊस पडतोय ना तर छान वाटते मक्के वगैरे खायला. एकीकडे पोहे खायला पोहे मक्के भजी हे कॉम्बिनेशन एवढं छान आहे ना की कधी एनी टाईम आपण ह्या गोष्टी खाऊ शकतो. उपमासुद्धा पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात हे सगळं खायला. शिरा उपमा पोहे परत भजी. अगदी संध्याकाळी विचार केला प्रॅक्टिसवाना लवकर आली तर भजी गरम गरम काढणार मस्त पावसाच्या ह्याच्यात बसून खाणार. विचार खूप केले पण बघू किती सक्सेस होते त्याच्यावर आहे. कारण खूप म्हणजे मला 5 वाजता होते ना प्रॅक्टिसला मला 7-7:30 होतात यायला. त्याच्यापुढे मार्केटमधनं काय आणायचं असेल तर अजून अर्धा तास होतो आणि मग परत घरी येऊन जेवणसुद्धा करायला लागतो. नॉनव्हेजच्या वर कसं एका टाईम रस्सा होत असतोच. फक्त मच्छी द्यायची असते भाकरी करायची असतं काही वाटत नाही. पण व्हेज वरला कसं आहे ह्यांना परत संध्याकाळी वेगळी भाजी करा चपात्या करा आणि काय नाही काय थोडंसं असं खायला भजी पोळा वगैरे ते सगळं करावंच लागतं. तरी आम्ही चटणी वगैरे भरून ठेवले पण हे बघताय पाणीच नाही आहे. पाण्याचं इतकं प्रॉब्लेम आहे ना की आत्तासुद्धा पाणी नाही आहे. आता थोड्या वेळाने नळ वगैरे येतील ना. कारण आमच्या बोरिंगचा प्रॉब्लेम आहे. बोरिंगचं इथे येतच नाही आहे बोरिंगला पाणी. सुरुवातीला होता पण आता नाही आहे. आता बेसिन इथे मेन पाणी आलं ना की इथनं लगेच समजतं आम्हाला. कारण तिकडे टाकी ऑलरेडी वरची भरलेली आहे. पण मेन पाणी जिथनं येतो तो बंद आहे. आता 24 तास पाणी यायचा आधी. पण आता पाण्याचा इतका प्रॉब्लेम चालू आहे की काल ना आम्ही खूप उशिरा आंघोळ्या केल्या. उशिरा उठलो उशिरा आंघोळ्या केल्या कारण पाणीच नाही आहे. त्याच्यामुळे मग कसं हे करणार. आधी हातपाय वगैरे धुवून घेतले त्यानंतर खाल्लं पिल्लं नंतर आंघोळ्या वगैरे. खूप 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 कालचा ना दिवस इतका बेकार गेलेला की सांगता येणार नाही तुम्हाला. इतका खराब गेला कालचा दिवस. पूजा वगैरे केली त्यानंतर सकाळी बघितलं ना तर पाणीच नव्हतं. फक्त माझी आंघोळ सकाळची काल व्यवस्थित झाली पण बाकी सगळ्यांना अजिबात पाणी नव्हतं. ते पण आम्ही पन्हाळीने पागोळीने पाणी भरून ठेवलेलं ना म्हणून माझी आंघोळ वगैरे झाली. पण बाकीच्यांच्या आंघोळीचं के 12 वाजलेलं ना. हे बोलले की जास्त काही न केलेलंच बरं आपलं आहे ना किंवा आणताही बाहेरनंच. मग तेच आणून वगैरे आम्ही खाल्लं. पटकन पोहे करून घेते. पोह्यांना ना कांदा भरपूर टाकला ना तरच छान होतात पोहे. कांदे पोहेच नाव आहे त्याचं. आम्ही कांदे जास्त वापरतो आणि पोहे आता भिजून घेते सगळं करून घेते इथलं.
शेंगदाणे असे सेपरेट भाजून घेऊन मग ते जर टाकले ना की छान लागतात एकदम. म्हणजे तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि मग कांद्यामध्ये टाकायचे. रिहान उठून बाहेर आला आणि मला होतं स्कूलला सुट्टी काढली. होऊन जातील कांदे पोहे छान भिजले. वेल दात बसून खाणार आहेस कांदे पोहे? हा खाशील? जा पीठ घासून घे. आंघोळ करत असेल तर आंघोळ कर. आणि ऑलरेडी मी ह्याच्यात तेल कमी घेतलं ना, मग हे तेल असं कट टाकलं तरी चालत. मी नेहमी कांदे पोहे बनवताना थोडीशी बडीशेप टाकते त्यात. म्हणजे काकीची रेसिपी आहे ती. मी काकींकडे जायची ना आमच्या, त्यांची रेसिपी आहे सरोज काकींची. तर त्या नेहमी ना बडीशेप टाकायच्या. मी पण टाकते पण आता नेमकी ना माझी बडीशेप संपले. बडीशेप ने अजून टेस्ट छान येते. कधी ह्याच्यात बटाटा टाका, कधी मटार टाका, कधी वरणाचं खोबरा तुम्ही असं स्प्रेड करून नसाल टाकत, नसेल आवडत कोणाला खोबरा खायला, तर तुम्ही बारीक शेव असते ना ती टाका. ह्याने लोणावळ्यावरनं आणली बारीक शेव, तर मी आज ते टाकणार आहे. म्हणून मी खोबरा फवडला नाही. तेल, जिरा मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची आणि शेंगदाणे भरपूर प्रमाणात असे टाकलं, कारण विराला खूप आवडतात शेंगदाणे, विहानला आवडतात. त्याच्यामुळे त्याच्या पप्पांना नाही आवडत पण ठीक आहे, दोघांना आवडतात म्हणून ते खातात. कांदा थोडा अजून फ्राय व्हायला पाहिजे. हिंग टाकते थोडी, एकदम थोडीशी टाकायची. हळद ती पण थोडीच टाकायची, नंतर लागली तर टाकता येते वरण. जास्त पिवळसर नको व्हायला म्हणून. टोमॅटो नाही, ह्याच्यावर ना लगेचच पोहे टाकून घ्यायचे. पोहे छान मिक्स झालेत. पोहे जास्त क्वांटिटीमध्ये करते मी, कारण आमच्याकडे पोहे खूपच आवडतात सगळ्यांना. मी मगाशीच म्हणाले आणि मावशी पण असतात ना, मग त्यांना पण पोहे वगैरे देते मी खायला. ह्याच्यावर एक चमचा साखर टाकते, त्याने टेस्ट अजून छान येते. जास्त तिखट लागत नाही, छान लागतं ते एकदम. तुमच्यावर आहे, तुम्हाला साखर आवडत असेल तुम्ही टाका, नसेल आवडत नका टाका. पण मी तर सजेस्ट करेल टाका, साखरेंना टेस्ट खूप छान येते त्याला. आता ना ह्याच्यात एक चमचा मीठ टाकते. लागला तर वरना टाकता येईल, पण आधीच जास्त नाही टाकायचा, खारट होतात मग पोहे. आता ना वरती पाणी ठेवून साधारण 5 मिनटं ना मीडियम हीटवर ठेवते आणि छान शिजून देते पोहे त्यात. तर तुम्ही बघू शकता मस्त आपले पोहे तयार. 5 मिनटं छान वाफ दिले त्यांना आणि कोथिंबीर टाकते आता वरनं मी. सो फायनली आपले पोहे तयार आहेत मस्तपैकी, गरमागरम पोहे. चला पोहे थोडा वेळ वाट बघतील, कारण हे झोपलेत, त्याच्यानंतर सगळं ते उठल्यानंतर खाऊ. आता पोहे वगैरे झालेत आणि आता पटकनना मी पूजा करून घेते. मग ह्यांना उठवते, विरा विहानला उठवते, त्यांची आंघोळ वगैरे सगळं होईपर्यंत. विहान बोलला आता मला दे खायला आणि परत जाऊन झोपला, त्याच्यामुळे त्याला पण उठवायला लागेल, त्याला भूक लागली मी मगाशीच. तर ते सगळं करून घेते
आणि आज दिवसभर तुम्हाला वीरा विहांची मस्ती बघायला भेटणार आहे. विहान बहुतेक थोडा वेळ असेल आणि लगेच तो आईंकडे जाईल, तिथला परत क्लासला वगैरे जायचा असतो त्याला त्याच्यामुळे. पण वीरा आज दिवसभर असणार आहे. वीरा ह्या पूर्ण आठवड्याभरात वीराने खूप मस्त सुट्टी एन्जॉय केली. 2-3 दिवस गेले तिच्या आजारपणात. त्याच्यानंतर तिला 2-3 दिवस छान रेस्ट भेटलाय. परत उद्या शनिवार आहे, परत रविवार आहे. छान मुलांना आराम भेटणार आहे. पण काय ह्या पावसामुळे पाठवू तर शकत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, चालायचंच आहे. तर चला मी पटकन आता ना ते सगळं करून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. वीरा विहान उठलेत आता, तर पटकन मी सगळ्यांना देते आता पोहे. गरमागरम पोहे रेडी आहेत, आता खातील हे. विहानचे एक्सप्रेशन बघा पोहे असल्यावर. इथंच आ तिकडे जाऊन बसून खा जा. गो लाईट गेले सगळे वांदे. कुठं आले? नाही रे, इन्व्हर्टर रे. ओके बघते, इन्व्हर्टर आहे. 12 वाजता खातायत. वियान कसे आलेत? आणि कार्टून नको लावू, तिला सवय लागेल कार्टूनची. वियान ठीक आहे बघ बाबा, सुट्टी आहे ना बघा. वीरा कसे आले? वीरा 12:30 वाजता विहान गेला आईंकडे. त्यानंतर लगेच मी भाजी आणि इकडे वरण वगैरे करून घेते पटकन. वीरा आहे ना घरात, त्याच्यामुळे प्रॉपर असं टाईमच भेटत नाही आहे मला. अजून चपात्या व्हायचे, भात व्हायचे, सगळंच आहे. डाळ पण शिजून ठेवलं तर वरणाला फोडणी द्यायची. सारखी लाईट जाते, आता पण लाईट गेली. इन्व्हर्टर आहे म्हणून काय वाटत नाही. आता ना पूर्ण सगळं जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय ते. कारण सारखी लाईट जाते ना, मग प्रॉपर दिसणार नाही. त्यासाठी करून घेते आता पटकन. दुपारी जेवण करतच होते तेवढ्यात ना ही व्हिडिओ बघितली. माझं माहेर आहे हे चौक आणि तिथलं इरशाळवाडी, तिथलं हे दुर्दैवी घटना घडली तिथे वाडीवरही. रात्रीतना 11 वाजता दरड कोसळली आणि सर्व सगळे जमीनदोस्त झाले. इतकं वाईट वाटलं आणि चित्तथरारक घटना आहे ही खूपच. आणि त्या सर्वांना ना भावपूर्ण श्रद्धांजली. लहान मुलं, 50 घरं जवळजवळ ना जमिनीखाली गाडली गेली. आणि त्याचं इतकं दुःख आणि ह्या गोष्टी बोलणंसुद्धा कठीण आहे शब्दात. कारण आम्ही ती वाडी बघितलेली आहे मोरबे डॅमच्या इथेच. थोडं पुढे गेल्यानंतर ती वाडी आहे. ट्रेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी तिथं होत असतात. खूपच भयानक झालं आहे सर्व. आणि नंतर थोड्या वेळाने असं समजलं की आमचा एक वर्गमित्र आहे काशीनाथ पारधी, त्याची बायको, तो आणि त्याचा मुलगासुद्धा ह्याच्यामध्ये गेला. खूपच वाईट झालं आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या गोष्टीचं की हे व्हायला नको होतं. मित्रा तुला खरंच काय श्रद्धांजली, तरी काय वाहणार. त्यांना वाटलंही नव्हतं की असं आपल्या बाबतीत घडेल. खूपच भयानक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा तुला. आता ना मी वीराची अभ्यासाची प्रॅक्टिस घेते कारण तिची आता परत सोमवारी टेस्ट आहे ना. आणि सुट्ट्या पण खूप झाल्यात त्याच्यामुळे बघते आता तिला जमते का. कारण A to I पर्यंत सांगितलंय, अजून D पर्यंतच आहे. EF थोडा येते. जाऊ दे ठीक आहे. पोयम आणि बाकीचं येतं तिला, फक्त EVSचा ते हार्ड आहे ना ते जमत नाहीये तिला अजून. नाही वीरा, पार्ट्स ऑफ प्लांट वगैरे ते आहे ना ते जमत नाही. ते शिकवते आज तिला मी. आता तिच्याकडनं ABCD सगळं लिहून घेते थोडंफार तरी. आणि मग चपात्या करेन. चपात्या राहिल्यात करायच्या, चपात्या करून घेते. आणि मग दाखवते तुम्हाला काय काय बनवलं आज जेवायला. ते वीराला पण भरून घेते. मग स्मॉल A काढ, स्मॉल A प्रयत्न कर. वीरा तू मुद्दाम करतेस ना, त्याच्या जवळ कुठं काढते? जरा लांब काढ ना, इथं काढ ना. ही ना मुद्दाम टाइमपास करते मुद्दामून. कालच तिला शिकवलं विहांनी. दाखवत वीरा काढून दाखव ना जरा.
खूप हिचा अभ्यास घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे. सगळं येत असतं पण हिच्या अंगात ना कळा जास्त आहेत. म्हणजे ती तिचं असं असतं की मला काही करायचंच नाही आहे, मला काही करायचंच नाही, मला फक्त खेळायचं आहे. एक आडून दाखव ना बाळा. हे बघ तिने प्रयत्न केलेले आहेत तिथे, पण खूप नाटकं करते. काल ती रफमध्ये करत होती. ए बघ किती मोठा काढून ठेवलाय. विरा स्मॉल काढायचं. ए तू मुद्दाम करते ना. दुर्की दोन झाला तो, टू नाही झाला. टू कसा असतो स्कूलमध्ये कसा शिकवलाय टू काढायला? असा टू असतो. काय काय वेळेस असा पण काढायला लागतो पण तो नाही तुम्हाला सांगितलंय. असा काढ टू. हे बघ हा वन, हा टू, हा थ्री, फोर, फाय, सिक्स. दाखव काढून. वन काढ परत. वन टू. टू काढ तसा. हा टू काढ. टू असं घेऊन असं कर. हे बघ असं घ्यायचं असं करायचं. दाखव टू काढून. असं कर असं कर. वा असं काढशील तो फेल होशील तू. चला आता मी पटकन चपात्या करून घेते. हिला प्रॉपर शिकवायलाच लागणार आहे. अजून काही येत नाही, फक्त वन येतो, टू, थ्री, फोर, फाय लांबच राहिलं. आता 1:30 वाजलेत आणि आपलं जेवण तयार आहे. मस्तपैकी गरमागरम वरण. आज सगळं ना एकदम गरम गरम जेवण आहे कारण लवकर नाही केलं आहे. मुलांना सुट्टी आहे ना त्याच्यामुळे वाटाणा बटाट्याची भाजी, गरमागरम चपात्या, विराची छोटी चपाती, एक दोन तिला लागतातच, फेण्या, पापड मस्तपैकी. आता याच्यावर लोणचं वगैरे चटणी वगैरे घेणार आणि भात. तर असा साधा सिंपल बेत आहे पण आवडीचा बेत आहे. तर या तुम्ही पण सगळे जेवायला. काल पालीमध्ये पूर आला ना आमच्या नदीच्या इथं, आंबा नदीच्या इथं. तो पूर गेल्यानंतर बघा रस्ते कसे झालेत, तुकडे तुकडे पडलेत रस्त्यावर पूर्णपणे. आणि जशी काय जमीन पूर्ण, रस्ता पूर्ण असा बाहेर यायला बघतोय की काय असं झालं आहे. रस्ता बांधला तरी कसा गेला आहे ते तो मोठा प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे इथे ना नवीन बांधकाम झालं आहे पुलाचं आणि अशी बिकट परिस्थिती. ते नाही होत तर दुसऱ्या दिवशी सकाळी बस स्टँड अख्खा पाण्याने भरलेलं होतं पालीचं. आजूबाजूचा परिसर बस स्टँडच्या इथला तुम्ही बघू शकताय किती पाण्याने भरलेला आहे. आणि दुसरं म्हणजे गणपती मंदिराच्या इकडचा भक्त निवास वगैरे आहे ना, ते तो एरिया पूर्ण सगळा पाण्याने भरलेला होता. परत आगराळी आगराळी सोनाराळी सगळा एरिया पाण्याने भरलेला होता. आणि पाऊस आज थांबेल तर बरं आहे, मग तेव्हाच सगळं व्यवस्थित सुरळीत होईल. आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या इथला प्रवेशद्वार आहे तो सुद्धा पाण्याने गच्च भरलेला आहे. सलग 3 दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा दिलाय ग्रामपंचायतीने, पाली ग्रामपंचायतीने. तर सतर्क राहायला सांगितले नागरिकांना, दक्षता बाळगायला सांगितले. त्याच्यामुळे कसं महापूर येण्याची शक्यता आहे, तर सर्वांनी काळजी घ्या. हे राम मंदिर आहे तिथे मी रोज मंगळागौरीच्या प्रॅक्टिसला जाते आणि मला 5:30 यायचं होतं, आता 5:45 झालेत जायला. मला थोडं लेट झालं आज प्रॅक्टिसला जायला 15 मिनटं. चला जाते आता पटकन. चला मॅडम आलो तुम्हाला घ्यायला. चल पहिले चल. चालायची पण सवय पाहिजे, नुसती उचलून उचलून. हा उचलून नाही, पप्पा येतात खाली. चला हो उचलून घेते. चला चला चला. चलो जायचं ना घरी, लेट झाला थोडं. 8:30 वाजले मला यायला वीराला घेऊन. परत प्रॅक्टिस ना जवळजवळ 7:15 वाजेपर्यंत होती आणि मग आलो ना. आता फक्त ना चपात्या व्हायच्या आहेत आणि वीराला थोडं खायला बरं होते. काय बाबू करू? सँडविच. तिला सँडविच करते, तिला सँडविच भरवते. आणि मग ना चपात्या करायच्या आहेत. चपात्या करेन आणि भजी करणार आहे. आता वरण आहे, भात, भजी आणि फक्त चपात्या व्हायच्या आहेत. तर ते सगळं आता करून घेते. आणि आज ना प्रॅक्टिसला यायला मला खरंच खूप उशीर झाला. सगळीकडे पावसाचं वातावरण होतं आणि त्यात विहिरांना खूप चिरचिर करत होती जाताना, त्याच्यामुळे खूप घाईतच गेले.
आणि उद्यापासून तर 5 वाजता प्रॅक्टिस आहे. आज जरा 6 वाजले जायला प्रॅक्टिसला, 5:30 होतं टायमिंग, पण थोडं लेट झालं. तर व्हिडिओ करतो आम्ही, बोल इथेच आहे. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.